उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सह्याद्री अतिथिगृहाबाहेर पत्रकारांशी बोलतात, थेट त्याच्यावर चर्चा करण्यात आली। त्यासोबत अल निनोची कंडिशन जी तयार होते आहे, यामुळे समजा पाऊस कमी झाला तर संभावित टंचाईच्या परिस्थितीचा सामना कसा करायचा या संदर्भातलं प्लॅनिंग या ठिकाणी करण्यात आलं। यासोबत विशेषतः देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राउंड वॉटरचं डिप्लिशन झालं आहे, पण जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रात ते झालेलं नाही, त्यामुळे जे ॲक्विफर्स हे चांगल्या प्रकारे रिचार्ज झालेले आहेत, संभावित टंचाई आली तर अशाच ॲक्विफरचा वापर हा आपण केला पाहिजे, याचं मॅपिंग करणं याही संदर्भातली त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली। यासोबत पिण्याच्या पाण्याचे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसचं स्ट्रेंथनिंग करणं याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। 2015 आणि 2018च्या दुष्काळामध्ये कुठे कुठे टंचाई होती, आपल्याला उपाययोजना काय कराव्या लागल्या होत्या, आणि त्यासोबत अनेक ठिकाणी चारा डेपो आपल्याला उघडावे लागले होते, तर अशा सगळ्या जागांचं मॅपिंग करून तिथे आतापासनं ही टंचाई निर्माण होणार नाही किंवा ती कमीत कमी कशी करता येईल, त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल या संदर्भातला प्लॅन तयार करण्याच्या संदर्भात देखील आज चर्चा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। त्यासोबत वेगवेगळ्या योजनांकरता म्हणजे आपले जे काही इलेक्ट्रिसिटीच्या लाईन्स आहेत, ट्रान्समिशन लाईन्स आहेत किंवा आपले जे धरणांचे प्रोजेक्ट आहेत, याकरता लँड ॲक्विजिशनमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भातली चर्चा देखील करण्यात आली। जलजीवन मिशनची चर्चा या ठिकाणी करण्यात आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प आपला जो आहे, एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा आपल्याला 12 तास ही कृषी पंपाला वीज द्यायची आहे, याचं एक सोलरायझेशनचा आपण प्लॅन हातामध्ये घेतलाय। नुकतंच आपण त्याच्यामध्ये खासगी जागांना 50,000 रुपये एकरी भाडं देऊन त्या जागा घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय। तर याकरता जिथे सरकारी जागा उपलब्ध आहेत त्या सरकारी जागा गतिशक्तीचा उपयोग करून लवकरात लवकर मिळवायच्या, आणि जिथे त्या उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी खासगी जागा या उपलब्ध करून घ्यायच्या, याही संदर्भातली चर्चा, आणि त्या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचं प्रेझेंटेशन झालं। जवळपास आता 25% जागा आमच्या हाती आलेली आहे, उर्वरित 75% जागा ही पुढच्या 3-4-5 महिन्यात कशी आपल्याला मिळवता येईल याचा प्रयत्न आमचा असणार आहे, आणि म्हणून या सगळ्या विषयांवर आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे। सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुत्वाचं अनावरण करण्यासाठी मॉरिशसला पण जातात। मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपली भारतीय कम्युनिटी आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग अशा प्रकारची आपला मराठी समाज हा देखील त्या ठिकाणी आहे, आणि मॉरिशसमध्ये आपलं मराठी भवन आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा एक पुतळा तयार करण्यात आलेला आहे, आणि 28 तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं त्या ठिकाणी लोकार्पण अनावरण होणार आहे, त्याकरता मी चाललो आहे। त्यासोबत तिथे जे काही मराठी भवन आहे त्याला 25 वर्षापूर्वी महाराष्ट्राने देणगी दिली होती, आता त्याचा दुसरा पाठ हा आपल्याला तयार करायचा आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी त्याकरता 8 कोटी रुपये ही देणगी स्वरूपात मान्य केली आहे, तीही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, आणि तिथल्या मराठी समाज जो आपला आहे यांचं एक मोठं संमेलन होणार आहे। यासोबत तिथल्या काही बिझनेसेससोबत आमची चर्चा होणार आहे, ट्रेड आणि विशेषतः पर्यटनाच्या संदर्भातले काही एमओयूज देखील हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या भाषणामध्ये केवळ निराशा होती, भाषणामध्ये तोस्तोपणा होता, एकही नवीन मुद्दा ते बोललेले नाहीत। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की काही नेते हे फक्त शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरतात, राज्याच्या विकासावर एक शब्द बोलत नाही, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल याच्यावर एक शब्द बोलत नाही,
रोजगार निर्मितीवर एक शब्द बोलत नाही आणि त्यांच्या एकूण राजकीय जीवनामध्ये एक प्रोजेक्ट विकासाचा एक प्रोजेक्ट ते असा करू शकलेले नाहीत की जे महाराष्ट्रासमोर ते दाखवू शकतील। त्यामुळे ही जी काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, जी निराशा आहे, तीच यातनं निघते आहे। एकीकडे त्यांना दिसतंय की मोदीजींची पॉप्युलॅरिटी ही रोज वाढते आहे, ते जेवढे शिव्या त्यांना देतात तेवढी त्यांची पॉप्युलॅरिटी वाढते आहे आणि त्यामुळे यांची निराशा वाढते आहे आणि तीच निराशा त्यांच्या तोंडून बाहेर येते। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।